आपल्याकडे जे नेते येतात गल्लीचंच भाषण करून राहिले, गद्दार खुद्दार खोके टोके बोके, त्याच्या पलीकडे जातच नाही। त्यांना एकदा विचारा, आमच्या अप्पा बारण्यांवर तुम्ही या ठिकाणी आरोप लावता, गद्दार म्हणता त्यांना, अरे ते तर शिवसेनेतच आहे, आणि शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेजवळ आहे, ती आता उद्धव ठाकरेंजवळ नाही आहे। पण माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही जो उमेदवार या ठिकाणी दिला तो कोणत्या शिवसेनेत पैदा झाला? जो त्यांनी उमेदवार दिला हा, मग तिथे खुद्दारी, मग त्यांना सोडून याचं तर खुद्दारी, आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचारासोबत राहिलो तर गद्दारी। अरे बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी जर कोणी केली असेल तर या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। कारण बाळासाहेब ठाकरेंनी या ठिकाणी सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस सोबत अलायन्स करायची वेळ माझ्यावर येईल त्या दिवशी माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करीन। बंधू भगिनींनो, त्याच काँग्रेस सोबत मांडीला मांडी लावून ज्या दिवशी उद्धव ठाकरे बसले त्याच दिवशी स्वाभिमानी शिवसैनिकांनी ठरवलं, आता तुमच्या सोबत राहणार नाही, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचे वारसदार असाल पण विचाराचे वारसदार होऊ शकत नाही। आणि म्हणून विचाराचे वारसदार असलेले आपले एकनाथराव शिंदेजी यांच्यासोबत शिवसेना या ठिकाणी उभी राहिली।